A name who changed lives of many civil engineering aspirants. Ladies and gentlemen, presenting to you the most affordable ed tech platform in Maharashtra. Infinity Academy. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, दर शनिवारी आपण एक वेगळा विषय आणि जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय घेऊन येत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे प्रश्न असे असतात की ज्याचं उत्तर स्पर्धा परीक्षेच्या या मायाजाळामध्ये येण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि तरच पुढचा यशाचा मार्ग हा सुकर होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षा पेशन्स किती ठेवायचा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला वाटतं की या टॉपिकवरती व्हिडिओ झाले पाहिजे ते तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका, म्हणजे आपले पुढचे व्हिडिओ आपल्या त्याच विषयावरती असतील. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मायाजाळ म्हणा, चक्रव्यूह म्हणा किंवा चकवा म्हणा, स्पर्धा परीक्षा खरंच एक न उलगडणारं किंवा न कळणारं कोडं आहे. ते जर नीट सोडवता आलं नाही तर त्यातून परत येता येत नाही आणि यश जर मिळालं तर त्याच्यासारखं सुख नाही. आणि हो, खूप संयमानं आणि प्लॅनिंगनी जर परीक्षेची तयारी केली तर यश हे हमखास मिळणार, म्हणजे मिळणारच. सर, किती वर्ष स्पर्धा परीक्षा देत राहायचं? हा काउन्सिलिंगला येणाऱ्या दर 2-3 विद्यार्थ्यामागे एक प्रश्न आहे आणि प्रत्येक विद्यार्थी हा प्रश्न घेऊन येत असतो. बऱ्याचदा त्यांचे पालक त्यांच्यासोबत असतात आणि ते सुद्धा विचारतात की सर, खरंच किती अटेम्प्ट द्यायला पाहिजे, किती वर्ष हे परीक्षा देत राहायचं? बरोबर आहे. आता याचं उत्तर जेवढं कठीण आहे तेवढंच सोपं आहे. स्पर्धा परीक्षेत जर चुकून यश मिळालं नाही आणि प्लान बी जर तुमचा स्ट्रॉंग नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी हा आयुष्यातून उठू शकतो. बरोबर आहे. मग पेशन्स किती ठेवायचा याचं उत्तर हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करताना किंवा पहिली पायरी चढतानाच हे माहिती असलं पाहिजे. कारण यशस्वी होण्यासाठी काही राजमार्ग आहेत आणि त्याच्यामधला एक मार्ग म्हणजेच पेशन्स. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमधून यशस्वी रित्या एक्झिट कधी करायची हे सुद्धा तुम्हाला नक्की कळलं पाहिजे, नाही तर निराशा पदरी पडू शकते. पण तुम्हाला जर एक्झॅक्ट एक्झिट कधी करायची हे माहिती पडलं तर तुम्हाला निराशा पदरी पडणार नाही आणि पुढची वाटचाल जी आहे ती सुकर होईल. हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्या मित्रांना शेअर करा. आता पहिली परीक्षा देताना परीक्षेची तयारी करण्याचा प्रचंड उत्साह हा मनामध्ये असतो. नवीन काहीतरी आपण करणार असतो, समोर काहीतरी आपण ध्येय ठेवलेलं असतं, अधिकारी भाव वाटत असतं. बरोबर आहे. तर पहिली परीक्षा देताना उत्साह खूप असतो पण त्या मानाने अनुभव नक्कीच नसतो, कारण ती पहिली परीक्षा असते. आणि साधारणतः पहिली एक्झाम दिली आहे, दुसरा अटेम्प्ट दिलाय, तिसरा, तर जाता जाता काय होतं की अनुभव ऑटोमॅटिकली येत जातो आणि तुमचा अनुभवाचा आलेख जो आहे तो वर जात असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः 1-2 परीक्षा झाल्यानंतर नातेवाईक, शेजारी पाजारी या नावाचे कधीही अधिकारी न झालेले जे मनुष्यबळ म्हणूया, प्राणी म्हणूया, हे तुमचा उत्साह एक प्रकारे कमी करत असतं. पण याच काळामध्ये तुमचा अनुभव जो असतो तो मात्र खूप वाढलेला असतो. जर नीट बघितलं तर त्यात तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत, जे मधले अटेम्प्ट आहेत, सुरुवातीचा एक अटेम्प्ट राहू द्यात, पण जे मधले अटेम्प्ट आहेत त्याच्यामध्ये खूप चान्स जास्त असतात तुमच्या सिलेक्शनचे. बऱ्याचदा विद्यार्थी हे अंतिम वर्षाला, म्हणजे फायनल इयरला झाल्यानंतर, कम्प्लीट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तयारी सुरू करतात, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करतात. त्यावेळेस ती माहिती त्यांना होतं, मग माहिती घ्यायला सुरुवात करतात, मग सिलॅबस कुठेतरी धुंडाळतात, मग स्टडी मटेरियल कुठेतरी चेक करत असतात. तर अशा वेळेला काय होतं, नक्कीच तुमचा पहिला अटेम्प्ट जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा वेस्ट किंवा वाया जाण्याचे चान्सेस तिथे
असतात, कारण तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ही सुरुवात केलेली असते आणि तो तुमचा पहिलाच अटेम्प्ट असतो. आता पेशन्स किती ठेवायचा या प्रश्नाचं उत्तर यामध्ये आपल्याला मिळू शकतं. स्पर्धा परीक्षा हेच जर तुमचं ध्येय असेल आणि स्पर्धा परीक्षा द्यायचीच आहे हे जर तुम्हाला ग्रॅज्युएशनला असतानाच कळत असेल किंवा त्याच वेळेस जर तुम्ही ठरवलेलं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, त्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्येच या स्पर्धा परीक्षेची संपूर्ण माहिती, सगळी माहिती घ्यायची, अभ्यासक्रम बघायचा, स्टेप्स बघायचे, काय काय स्टेजेस आहेत, सिलेबस कुठला आहे, तो सिलेबस तुमच्या ग्रॅज्युएशनशी रिलेटेड कुठे ओव्हरलॅप होतोय, कव्हर होतोय, त्याबाबतचं स्टडी मटेरियल आहे, जसं जमेल तसं त्या स्टडी मटेरियलवरती काम करायचं, म्हणजे नंतरचा वेळ तुमचा जो आहे, जो याच्यामध्ये जातो ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा, तो वाचणार आहे, म्हणजेच पेशन्सपर्यंत जाण्याचं काम येणार नाही. विद्यार्थ्यांनी जर हा पहिला अटेम्प्ट अंतिम वर्षाला असतानाच, म्हणजे फायनल इयरला असतानाच जर घेतला, बरोबर आहे, कारण तुम्ही घेऊ शकता. मी आता राजपत्रित किंवा गॅजेटेड परीक्षेबद्दल बोलतोय, तर प्रीला तुम्हाला फायनल इयरला असताना फॉर्म भरू शकता आणि प्री देऊ शकता. असं जर केलं तुम्ही तर ग्रॅज्युएशनला असतानाच तुमचा पहिला अटेम्प्ट जो आहे तुम्हाला मिळू शकतो, म्हणजे तुमचा वेळ त्याच्यामध्ये वाचू शकतो. साधारणतः दुसऱ्या अटेम्प्टमध्ये विद्यार्थी परीक्षा पास करू शकतो. एखादी गोष्ट जी आहे ती जर सातत्याने तुम्ही अगोदरपासून करत असाल तर नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळत असतं. म्हणजे तुमचा जो दुसरा अटेम्प्ट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. इथे तुम्ही नक्की पोस्ट घेऊ शकता. त्यातही तुम्हाला वाटलं एक साधारणतः लोअर गटाची जी पोस्ट आहे, गट ब असेल, गट क असेल, डिरेक्ट रिक्रुटमेंटची एखादी पोस्ट असेल, ती जर तुम्ही पोस्ट यामध्ये घेतली तर तुमचा नंतरचा जो स्ट्रगलिंग काळ आहे तो परत कमी होईल. कारण एक पोस्ट घेतली तुम्ही की तुमचं आर्थिक जे स्थैर्य आहे ते वाढेल, त्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटी येईल तुम्हाला, आणि जेणेकरून विद्यार्थी हा जर एकदा त्याच्या पायावरती उभा राहिला त्यानंतरचे कितीही अटेम्प्ट तो देऊ शकतो, म्हणजे तिथे परत पेशन्सचा भाग राहणार नाही. आता एखादी पोस्ट जर तुम्ही घेतली तर नक्कीच तुम्हाला जी स्टॅबिलिटी असेल, फायनान्शियल स्टॅबिलिटी म्हणूया, ती मिळेल. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूपच महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सर्वात एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येकाला स्वतःबद्दल माहिती असते, स्वतःमध्ये किती पोटेन्शियल आहे, आपलं कॅलिबर किती आहे हे प्रत्येक जण ओळखून असतो, आपण किती मेहनत घेऊ शकतो हे स्वतःला माहिती असतं, आपलं स्वतःचं नक्कीच स्वतःला माहिती असतं. त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या अंतरात्म्याचा जो आवाज आहे त्याचं ऐका आणि नंतर ह्या निर्णयापर्यंत जा. कारण हे निर्णय एकदा घेतले की तुम्हाला तेवढा पिरियड हा डेडिकेटेडली द्यावाच लागणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच तिथे उत्तर द्यायचं आहे की मला एक्झॅक्टली किती अटेम्प्ट द्यायचे आहेत, बरोबर आहे, म्हणजे पेशन्सचा भाग त्याच्यामध्ये राहणार नाही आणि तुमचा वेळ सुद्धा वाया जाणार नाही. पेशन्स किती ठेवायचा ह्यापेक्षा आपण आपल्या आर्थिक आणि बौद्धिक क्षमता ओळखून जर एक कालावधी ठरवून घेतला किंवा एक टाइम फ्रेम ठरवून घेतली की बाबा रे मी एवढे अटेम्प्ट करणार आहे, मी एवढ्या परीक्षा देणार आहेत आणि एवढ्या परीक्षेमध्येच पोस्ट काढणार आहे, हे जर तुम्ही ठरवून घेतलं तर नंतरचा पेशन्सचा भाग राहणार नाही. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण परीक्षा देत जातो आणि मग आपल्याला काय होतं की आपला पेशन्स कुठेतरी हळूहळू कमी व्हायला लागतो, बरोबर आहे. मग जर तुम्ही टाइम फ्रेम करून घेतली आणि ठरवून घेतलं की याच्यामध्येच मी पोस्ट घेणार आहे आणि तिथे पोस्ट निघालीच पाहिजे, ओके, जर पोस्ट निघाली तर कुठलीही निराशा येणार नाही आणि कुठलीही निराशा न ठेवता, सपोज चुकून पोस्ट मिळाली नाही तर कुठलीही निराशा न ठेवता तुम्हाला परफेक्ट एक्झिट सुद्धा करता आलं पाहिजे आणि तुम्ही एक्झिट करू शकता आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये नंतर काम करणार आहात तिथे तुमचं बेस्ट देऊ शकता, पण मग मागे मात्र पाहायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, मागे आपल्या एका चॅनलवरती, आपल्याच एका चॅनलवरती घे भरारी नावाच्या कार्यक्रमामध्ये आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे सर आले होते आणि त्यांनी एक खूप छान वाक्य सांगितलं होतं की साधारणतः विद्यार्थ्यांनी 3 अटेम्प्ट किंवा 3 परीक्षा हे टार्गेट केलं पाहिजे, म्हणजे त्या वेळेतच पोस्ट मिळवावी आणि न मिळाल्यास तुमचा प्लॅन बी जो काही असेल त्याच्यावरती काम करायला सुरुवात करायची. यामध्ये सुद्धा आपल्या पेशन्स किती ठेवायचा या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे. कसं? संपूर्ण पदवी झाल्यानंतर, म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळी माहिती घेणे, नंतर सुरू करणे, मग प्री देणे, मग एक टप्पा, मग 2 टप्पे, मग ह्या सगळ्यांची माहिती नंतर घेण्यापेक्षा तुम्ही जर फायनल इयरला असाल, तुम्ही अंतिम वर्षाला असेल, त्याच वेळेत जर तुम्ही प्री दिली
तुम्ही देऊ शकता, तुमचा तो अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता, ते व्हॅलिड असते, बरोबर आहे. तर तुम्हाला त्या परीक्षेचा अनुभवही येईल आणि तुमचा अटेम्प्ट वाया जाणार नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बाहेर पडाल, परफेक्ट ती टायमिंग असेल, म्हणजे सेकंड अटेम्प्ट हा तुमचा परफेक्ट जर स्टडी केला तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला काय होईल, यश मिळेल. आता या सगळ्या गोष्टींवरनं एक गोष्ट किंवा निष्कर्ष काय आहे ते बघूया. स्पर्धा परीक्षेमध्ये 3 अटेम्प्ट हेच तुमचं लक्ष ठेवा. तुमची टाइम फ्रेम ठरवून घ्या, तुमच्या आर्थिक आणि बौद्धिक क्षमतेनुसार अटेम्प्ट ठरवून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलंही नैराश्य येणार नाही. आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे हा अटेम्प्ट, इथे पोस्ट निघालीच पाहिजे हे पेटून उठून तुम्ही काम केलं पाहिजे. पेशन्स ठेवा, पण कॅल्क्युलेटेड पेशन्स हवा. पेशन्स असला पाहिजे, पण कुठे थांबायचं, कुठे परफेक्ट आणि सक्सेसफुल एक्झिट करायची हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. नमस्कार, मी प्रमोद देशकरी.